गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया म्हणत ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू झालीय. राज्यभरात आपला लाडका बाप्पा घरी आणण्यासाठी भक्तांनी बाजारात एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अशा भक्तीपूर्ण वातावरणामध्ये घरोघरी बाप्पांचं आगमन होत आहे. बाप्पाच्या जयघोषानं संपूर्ण वातावरण भक्तिमय झालंय. बाप्पाच्या आगमनाचा सोहळा उत्साहात सुरू असल्याचं दिसून येत आहे. आरती गणपती स्तोत्र मंत्र असे मंगलदायी वातावरण घरोघरी पाहायला मिळत आहे. ढोल ताशांचा नाद, गुलाल फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी असं भारावून टाकणारं वातावरण सगळीकडेच पाहायला मिळत आहे. मार्केट का यावर्षी कसं भरलं? मार्केट यावर्षी असं वाटत होतं की 2-3 दिवसापासून पाणी वगैरे चालू होतं आणि मागच्या काही दिवसापासून दुष्काळ होता, पण हे पाऊस आल्याच्या नंतर आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्या आनंदाच्या भरामध्ये सर्वजण म्हणत आहेत की बाप्पा येणार आहेत आणि त्याच्यामुळे पाऊस पण येत आहेत आणि त्यामुळे शेतकरी पण आनंदात आहे आणि त्याच आनंदाच्या भरामध्ये आम्ही मूर्ती खरेदी करण्यासाठी आलेलो आहोत. माझी दुकान 23 वर्षापासून आहे आणि प्रतिसाद चांगला मिळतो मला. यंदा बी जरा पाऊस काळ आहे तरी प्रतिसाद चांगलाच भेटतोय. ग्राहकाचं ओल कसं आहे? कोणत्या मूर्तीकडे जास्त आहेत? मूर्त्या काय ग्राहकाला, त्यांची स्वतःची पसंती असते, आमची काहीच पसंती नसते. प्रतिसाद कसा आहे सध्या? चांगला आहे प्रतिसाद. लक्ष्मी राजू सूर्यवंशी आहे. मी हा जो आहे व्यवसाय जवळजवळ 10 वर्षापासून करत आहे. या व्यवसायामध्ये मला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, पण ह्या वर्षी मात्र जे आहे दुष्काळामुळे असं वाटत होतं की म्हणजे व्यवस्थित मूर्ती म्हणजे जाणार नाहीत वगैरे, लोक घेणार नाहीत, खरेदी करणार नाहीत. तरीही लोक जे आहे देवपूजा करणं हे विसरत नाही. जे आहे ते म्हणजे त्यांनी त्या चांगल्या प्रकारे जे आहे हे उत्सव साजरा करतात.